पुण्यामधून पैसे पाडण्याचा आमिष दाखवत एका भोंदू बाबाने तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातलाय. पुण्याच्या हडपसर परिसरात ही घटना घडलेली आहे. भोंदू बाबा आयरा शॉब याच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडांगळे या चौघांनी विनोद परदेशीला लुटलं. विनोदला मित्रामार्फत पैशांचा पाऊस पाडण्याचं सांगत 18 लाख रुपये ठेवून पूजा मांडायला लावली. पूजेच्या ठिकाणी तोत्या पोलिसांनी धाड मारत तरुणाला मारहाण केली आणि 18 लाखांसह भोंदू बाबाला घेऊन पोबारा केला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या विनोदनं पोलिसात तक्रार दिली असून पोलीस भोंदू बाबासह तिघांचा शोध घेत आहेत. पुण्यातल्या हडपसरमधली ही एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. 18 लाखांना एका तरुणाला गंडवलेला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत या तरुणाला गंडवण्यात आलं. सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. सागर, काय अधिकची माहिती? नक्की, पुण्यातील हडपसर परिसरामध्ये पैशाचा पाऊस पाडतो म्हणून हा सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे. या संदर्भात हडपसर पोलिसांनी तिघांना अटकही केलेली आहे आणि 18 लाख रुपये घेऊन हा भोंदू बाबा पसार झालेला आहे. एकंदरीतच पुणे हे पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं आणि पुरोगामी शहरामध्ये अशा पद्धतीने भोंदू बाबांची रागरोसपणे लयलूट सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीही विश्रामबाग परिसरामध्ये अशीच घटना घडलेली होती आणि त्यानंतर ही घटना आता घडलेली आहे. जर आपण पाहिलं तर पैशाचा पाऊस कशा पद्धतीने पाडलं जातो, लोकांना कसं फसवलं जातं याची जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि 18 लाखात कोट्यवधी रुपये तुला मिळतील असं सांगितलं होतं, मात्र पैसे मिळाले नाही. मात्र जे जवळचे 18 लाख रुपये होते बिल्कुल सागर, आणि आपण बघतोय कशा पद्धतीनं या तरुणाला गंडा घालण्यात आलेला आहे. चक्क पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवण्यात आलं आणि या तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे